काय मीरा कशी आहे सजावट ही भिंत आपल्याला सजवायची ना सोहनच्या वाढदिवसासाठी हो मला सांग आपण या झिरमिळ्या लावूया पण ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत किती लांब झिरमिळ्या लागतील बरं थांबा मी मोजते हा दोन तीन चार पाच सहा सात सातवी सातवी लागतील आता मी मोजतो हा बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा माझ्या हाताने तर सहा वीतच झिरमिळा लागतील आता काय करायचं <laughs> सांगतो अग माझा हात मोठा आहे की नाही म्हणून माझ्या हाताची वीत मोठी तुझा हात छोटा आहे म्हणून तुझ्या हाताची वीत लहान म्हणून काय झाले एकाच अंतराची म्हणजे ह्या एकाच अंतराची लांबी मोजताना उत्तर वेगळं वेगळं आलंय मग बाबा आता कसं करायचं आता ना आपण ह्या पट्टीने अंतर मोजूया म्हणजे चार पट्ट्या आता मला सांग या पट्टीवर काय काय लिहिले बर बघा एक दोन तीन चार पाच असं तीस सेंटीमीटर पर्यंत लिहिलेलं म्हणजे ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत किती अंतर असेल बरं चार पट्ट्या हम्म म्हणजे एका पट्टीत किती सेंटीमीटर आहेत सांग तीस सेंटीमीटर असेल बरोबर म्हणजे चार पट्ट्या म्हणजे किती सेंटीमीटर तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस सेंटीमीटर बरोबर म्हणजेच एकशे वीस सेंटीमीटर लांबीच्या झिरमिळ्या आपण या भिंतीवर लावू शकतो हम्म आता आपण ना ह्या खडूची लांबी मोजूया मोजते सहा सेंटीमीटर हा आता बघ ह्या तुमच्या गणिताच्या पुस्तकाची लांबी किती आहे सांग बरं तीस सेंटीमीटर नाही लांबी अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तू दोन सेंटीमीटर पासून मोजायला सुरुवात केलीस म्हणून तुझं उत्तर तीस सेंटीमीटर आलं आलं लक्षात आता तुला या तुझ्या पुस्तकाचं टोक शून्य वर पट्टीवरील शून्य चिन्हालगत ठेवावं लागेल ठेव बरं बरोबर आता किती आली लांबी सांग बरं सेंटीमीटर बरोबर म्हणजे पुस्तकाची लांबी अठ्ठावीस सेंटीमीटर <laughs> बरोबर बाबा मी रुंदी मोजते शून्य ते एकवीस म्हणजे एकवीस सेंटीमीटर हम्म लांबी पेक्षा अधिक <laughs> बरोबर आता मीरा तुझ्या ह्या बोटाची उंची मोज बरं सेंटीमीटर <laughs> बरोबर बरोबर आता ह्या कंपास पेटीची लांबी आणि रुंदी मोज लांबी सतरा सेंटीमीटर रुंदी आठ सेंटीमीटर बरोबर मीरा आता ना आपण एक तक्ता बनवूया आणि लिहू हे बघा वस्तूचे नाव आणि लांबी एक झिरमिळ्यांची लांबी एकशे वीस सेंटीमीटर दोन खडूची लांबी आठ सेंटीमीटर तीन गणित पुस्तक लांबी अठ्ठावीस सेंटीमीटर चार गणित पुस्तक रुंदी एकवीस सेंटीमीटर पाच मीराचे बोट तर्जनी पाच सेंटीमीटर सहा कंपास पेटीची लांबी सतरा सेंटीमीटर सात कंपास पेटीची रुंदी आठ सेंटीमीटर मीरा आता आपण तुझी उंची मोजूया हम्म या भिंतीला टेकून उभी राहा बरं आता ह्या खुणेपर्यंत या, खुणे या जमिनीपासूनच अंतर मोजलं की ती झाली तुझी उंची पण ही पट्टी थोडीशी लहान पडेल त्यामुळे आता आपण हा टेप घेऊया याच माप थोडस वेगळं आहे हा याच्यावर बघा हा ह्याच्यावरती किती सेंटीमीटर सांग बरं शून्य ते शंभर सेंटीमीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर तुझी उंची एक मीटर पेक्षा जास्त आहे आता आपण एक मीटरची खूण करूया आणि वरचे किती सेंटीमीटर ते परत शून्य पासून मोजू एक मीटर पुढे परत शून्य पासून ते तीस सेंटीमीटर म्हणजे मीरा तुझी उंची एक मीटर तीस सेंटीमीटर एवढी आहे कळलं आता मला सांग ह्या टेपने आपण अजून काय काय मोजू शकतो आपल्या दाराची लांबी आणि रुंदी पण मोजू शकतो <laughs> बरो बरोबर पण त्याच्यासाठी तुला खुर्चीवर उभं राहावं लागेल आता एक काम कर सावकाश खुर्चीवर उभी राहा आणि आपल्या दाराची रुंदी आणि लांबी मोज जा बरं बाबा दाराची उंची दोन मीटर आणि रुंदी ऐंशी सेंटीमीटर आता आणखी कुठे कुठे पट्टी वापरतात बर कापडांच्या दुकानात वापरतात आणि टेलर मामांच्या कडे अशी मीटरची पट्टी असते बर का पडद्याच्या दुकानात आणि आपल्या सुतार कडे सुद्धा सुतार काका फर्निचर करताना लाकडाची लांबी मीटर पट्टीने मोजतात पट्टीने किंवा मीटर पट्टीने किंवा टेपने बरोबर लहान अंतर कशात मोजतात बरं सेंटीमीटर आणि त्यापेक्षा मोठं अंतर मध्ये शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर आम्ही शाळेत पळायची शर्यत लावतो ती दोनशे मीटरची असते मीरा आणि मॅरेथॉन धावण्याची शर्यत सर्वात लांब पल्ल्याची शर्यत मानली जाते बर का त्याचा अंतर सुमारे बेचाळीस किलोमीटर एवढा असतं म्हणजे मीटर पेक्षा किलोमीटर मोठा होय ना बरोबर मीटर म्हणजे एक, एक किलोमीटर बापरे किलोमीटर म्हणजे असे हजार हो, साडीची लांबी कशात मोजतात माहितीये तुला मीटर बरोबर आणि तुझ्या बोटाच्या नखाची उंची सेंटीमीटर बरोबर आपल्या घरापासून तुझी शाळा किती लांब आहे माझी शाळा घरापासून एक किलोमीटर किलो वर आहे रिक्षावाले का सांगत असतात हा आपल्या घरापासून माझे ऑफिस आठ किलोमीटर वर म्हणजे दूर आहे तुमची शाळा जवळ आहे मला सांग मुंबई ते पुणे अंतर किती आहे माहिती का तुला माहित नाही मी पुस्तकात बघून सांगते चालेल <laughs> चालेल चाले। आता मला समजलं सेंटीमीटर मीटर आणि किलोमीटर मध्ये आपण लांबी किंवा अंतर मोजू शकतो बरोबर भर। चल आता बाकीचे फुगे फुगव पटपट पटपट पट, आपण काय शिकलो वस्तूची लांबी रुंदी मोजायला शिकलो एकाच वस्तूची लांबी ही प्रमाणित मापाने एकच येते सेंटीमीटर हे सर्वात लहान अंतर मोजण्याचे मापन आहे शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर हजार मीटर बरोबर एक किलोमीटर वेगवेगळ्या वस्तूंची लांबी रुंदी वा दोन वस्तूंमधील अंतर मोजताना सेंटीमीटर मीटर आणि किलोमीटर अशी मापे वापरतात लांबीची तुलना करणे जवळ दूर उंचीची तुलना करणे उंच बुटका इत्यादी करून तर पहा खाली दिलेल्या वस्तूंच्या मोजणीचा अंदाज करा आणि मग प्रत्यक्ष मोजणी करून अंदाज पडताळून पहा अंदाज करून केलेले मापन पट्टीने प्रत्यक्ष किंवा टेपने मोजून केलेले मापन भेंडीची लांबी पेन्सिलीची लांबी डायनिंग टेबलची लांबी डायनिंग टेबलची रुंदी वडाच्या झाडाचा घेर तुमच्या सोसायटीचे गेट घरातील स्वयंपाकाच्या ओट्याची लांबी घरातील स्वयंपाकाच्या ओट्याची रुंदी तुमच्या घरापासून शाळेचे अंतर वर्गातील मुलांची उंची मोजा उंचीची तुलना करून उंचीनुसार रंग बनवा